कोरोनाहूनही गंभीर संकट आता मानवाने निर्माण केलेला आहे। प्रदूषणामुळे मानवाचं अस्तित्व संकटात येऊ शकतं। प्रदूषणाचे आता प्रजनन क्षमतेवरती देखील गंभीर परिणाम जाणवू लागलेले आहेत। प्लास्टिकच्या अतिवापराने स्पर्म काउंटवर परिणाम होऊ लागलाय आणि या संदर्भातला दावा केलाय तो न्यूयॉर्क मधील माउंट सिनाई ह्या रुग्णालयानं। कोरोनाहूनही गंभीर संकट सध्या मानव जातीपुढे उभं ठाकलंय। प्रदूषणामुळे मानवाचं अस्तित्वच संकटात आलंय आणि प्रदूषणामुळे मानवाच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होऊ लागलेला आहे। प्लास्टिकच्या अतिवापरामुळे स्पर्म काउंटवर हा परिणाम होऊ लागल्याचं न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयानं दावा केलेला आहे। आई भवानीचा गजर म्हणजे यंदा होळी धुलिवंदनावर कोरोनाचं सावट आहे। कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं होळी आणि धुलिवंदन हा सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई केली आहे। तसंच आखून दिलेल्या नियमांचं पालन होतंय की नाही हे पाहण्यासाठी पालिकेच्या वतीनं प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये 5 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत। नियमांचं उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे। राज्यात होळीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यंदा मात्र कोरोनाचा वाढता कहर पाहता होळी सणावर निर्बंध घातले गेलेत, त्यामुळे रंगपंचमी सणाचा बेरंग झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फक्त 10% माल विकला गेल्याचं व्यापारी सांगतात। ग्राहकांनी देखील रंग आणि पिचकारी खरेदीकडे पाठ फिरवली आहे। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आणि ह्याच पार्श्वभूमीवर पालिकेनं दिलेल्या आदेशाचं पालन न करणाऱ्या हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्सवर कारवाईचा बडगा उचलला जातोय। मुंबई महापालिकेच्या प्रत्येक प्रभागांमध्ये पालिकेची पथकं एकाच वेळी विविध ठिकाणी अचानक धाड टाकतात आणि हॉटेल्समध्ये पाहणी करतात। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, बार आणि पबवरती कारवाई देखील करण्यात येते। मुंबईसह पुण्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ह्या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या एसटीच्या शिवनेरी सेवेला फटका बसतोय। प्रवासी या सेवेकडे पाठ फिरू लागलेत। फेब्रुवारी महिन्यात प्रतिदिनी असणारी 2800 प्रवासी संख्या आता सध्या 2400 खाली घसरलेली आहे, तर उत्पन्न देखील कमी होऊ लागलंय। राज्यात दिवसभरात कोरोनाचे 35,726 रुग्ण काल आढळून आलेले आहेत। कोरोनामुळे 166 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत 6,130, नंतर नाशिकमध्ये 2,422, पुण्यामध्ये 3,522 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। जळगावात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातलगांवर वाट पाहण्याची वेळ आली आहे। जळगावात कोरोनानं थैमान घातलंय, त्यामुळे रोज कोरोनामुळे 4 ते 5 जणांचा मृत्यू। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे